होताच माढा व करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सीना दहीगाव उपसा, उपसा योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे उजनी पन्नास टक्के भरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे वरून येणारा विसर्ग कमी झाल्याने व उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस थांबल्यामुळे मागील तीन चार दिवस झपाट्याने वाढणाऱ्या पाणी पातळीस ब्रेक लागणार आहे कालवा पाणी वाटप कमिटीच्या बैठकीत सीना माढा व दहिगाव या दोन उपसा सिंचन योजनांमधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनी केली होती परंतु धरणात अत्यल्प पाणी असल्याने त्यावरील निर्णय लांबणीवर पडला होता मात्र धरण पन्नास टक्के होताच पाणी सोडण्यात आले आहे उजनी धरण यावर्षी शंभर टक्के भरणार की नाही याची चिंता बॅकवॉटरवरील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे पावसाचा जोर मात्र कमी होऊ लागला आहे उजनीच्या पाण्यावर ऊस केळी डाळी पेरू ही बारामाही पिके अवलंबून असल्याने पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे आता आवश्यक बनले आहे उजनी धरणावरील जिल्ह्यातील धरणे भरल्याने विसर्ग नदीत सोडला जात आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या काळात धरण भरण्यास सुरुवात झाली होती उजनी धरण अपडेट्स दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव दशांश पाच आठ पाच मीटर एकूण त्र्याण्णव दशांश शून्य चार टी एम सी उपयुक्त एकोणतीस दशांश तीन आठ टी एम सी टक्केवारी चोपन्न दशांश आठ चार टक्के उजनीत येणारा विसर्ग दोन दहा हजार एकोणसाठ क्युसेक आणि उजनीतून जाणारा विसर्ग सीना माढा उपसा दोनशे बावीस क्युसेक आणि दहिगाव उपसा ऐंशी क्युसेक नमस्कार आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर पाहत असाल तर नक्की फॉलो